<Sessantik> नमस्कार पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा या अंतर्गत बुद्धिमत्ता या विषयातील दिनदर्शिका हा घटक आपण पाहत आहोत त्यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे तर हे या आधी आपण पाहिलेला आहे आणि काही प्रश्न आता आपण पाहणार आहोत चला तर पुढचा प्रश्न घेऊया आपण तर विद्यार्थी मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार सोळा रोजी शनिवार होता तर या वर्षीच्या पुढील पैकी कोणत्या महिन्यात पाच वेळा बुधवार येईल आता सव्वीस मार्चचा वार दिला सव्वीस मार्चचा वार दिला आणि मग आपल्याला परत बुधवार कोणत्या वेळा महिन्यात पाच वेळा येईल तर विद्यार्थी महिन्यानं मार्च महिन्यात कोणता वार पाच वेळा येतो ते आपण काढूया आता मार्च महिन्यामध्ये तर मार्च महिन्यामध्ये विद्यार्थी मा मित्रांनो मार्च महिन्यामध्ये मा एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा वार पाच वेळा येतो मग सव्वीस वरून आपण एकोणतीस तारखेवर जाऊ शकतो बघा कशा पद्धतीने जायचं तर बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मग सव्वीसला कोणता वार दिलाय शनिवार दिलाय रवी सोम मंगळ एकोणतीस मार्चला मंगळवार आणि डायरेक्ट एक मार्च वर येऊ शकतो आपण आता कस तर एक आठ पंधरा विषय कोण एकच वार असतो आणि या क्लुप्तीनुसार एक मार्चचा वार माहीत झाला आपल्याला कोणता माहीत झाला तर बघा आता रवी सोम आणि मंगळ मग एक मार्चला मंगळवार आहे एक मार्चला काय आहे मंगळवार मग मंगळवार पाच वेळा येणार मग दोन तारखेचा बुधवार पाच वेळा येणार आणि तीन तारखेचा गुरुवार पाच वेळा येणार मार्च महिन्यात आता विद्यार्थी मित्रांनो क्लुप्ती लक्षात ठेवा तीन तारखेचा जो वार पाच वेळा येतो ना तिथं तो महिना संपत असतो बघा का कारण तो एकतीस दिवसाचा असतो दोन तारखेचा वार पाच वेळा लक्ष तिथे तीस तारखेला येतो दोन तारखेचा वार आणि एक तारखेचा वारच पाच वेळा येत असला तर तो महिना एकोणतीस दिवसाचा म्हणजे तिथं महिना संपत असतो जो वार पाच वेळा शेवटी येतो तिथं तो महिना संपतो त्याच्या पुढच्या महिन्यातल्या एक तारखेला विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढचा वार असतो मग या ठिकाणी जर आपण एप्रिलचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो एप्रिलला शुक्रवार आणि शनिवार पाच वेळा येणार किती सोपै बघा शनिवार का कारण एप्रिल महिना तीस दिवसाचा त्यानंतर मे महिन्यामध्ये मा तो शनिवार सोडायचा त्याच्या पुढचा रविवार सोमवार आणि मंगळवार पाच वेळा येणार आणखीन बुधवार आलाच नाही मग आता मग मे नंतर त्याच्या पुढचं जून घ्यावं लागणार आणि तुम्हाला सांगितलंय हा वार संपला इथं त्याच्या पुढचा वार आता एक तारखेला येतो आणि मग जून महिन्यामध्ये बुधवार पाच वेळा येणार आणि बुधवार विचारले तर जून महिना पहिलाच दिलेला आहे अतिशय सोपं टेक्निक आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर चला आता आपण याच्या नंतरचा प्रश्न आधी हे स्पष्टीकरण मी या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा आणि सूत्र दिलंय मागच्या महिन्यात जो वार शेवटचा वार पाच वेळा येतो पुढच्या महिन्यात त्याचा पुढचा वार एक तारखेला असतो हे सूत्र लक्षात ठेवलं की येत आहे त्यानंतर पुढं बघा दोन हजार पंधरा साली स्वातंत्र्य दिन शनिवारी आला तर त्या वर्षीची गांधी जयंती कधी येईल मग विद्यार्थी मित्रांनो आता लोधी स्वादी शिदी बाधी याच्यामध्ये मरागाना नाही बघा लोधी स्वादी शिदी बाधी वेगळं आणि मरागाना वेगळं पण विद्यार्थी मित्रांनो याचं आपल्याला सूत्र तयार करता येऊ शकतं ते कसं बघा आता बघा मरागाना आणि लोधी स्वादी सिदी आणि बादी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लोधी स्वादी सिदी बादी हे कोणत्याही एका वर्षात एकाच वर येतात आणि मरागाना पण हे दोघांमध्ये काय संबंध आहे तर विद्यार्थी मित्रांनो तो संबंध एकदा लक्षात आला की मग याच्यातलं दिलन याच्यातलं विचारलं किंवा याच्यातलं दिलन याच्यातलं विचारलं तर कसं काढायचं बघा आता मग आपल्याला स्वातंत्र्य दिन म्हणजे या ठिकाणी पंधरा ऑगस्टचा वार दिलेला आहे आणि तो असतो या ठिकाणी पंधरा ऑगस्टला शनिवार आहे मग महात्मा गांधी जयंती विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी जयंती या ठिकाणी गांधी जयंती दोन ऑक्टोबरला असते आणि मग ऑक्टोबर महिन्यातलं जवळच इथं काय आहे का शिक्षक दिन सप्टेंबर आणि बालदिन नोव्हेंबर मग आपल्याला ऑक्टोबर महिन्यातलं इथं जवळचं काय आहे तर आपल्याला जवळच म्हटल्यानंतर या ठिकाणी शिक्षक दिन आहे मग आपण काय करूया पाच सप्टेंबरला शनिवार आहे आणि मग सप्टेंबर आणि आपल्याला विचारलंय मात्र दोन ऑक्टोबर मधलं मग सप्टेंबर मधले पाच दिवस सोडून द्या मग राहिले पंचवीस दिवस मग पंचवीस दिवस आणि ऑक्टोबर महिन्यातले दोन दिवस सत्तावीस दिवस आपल्याला पुढे जायचंय त्याला सातनं न बागा सातशे अठ्ठावीस म्हणजे त्या ठिकाणी सहा बाकी उरल सहा वार मागे जा पुढे जाण्याऐवजी विद्यार्थी मित्रांनो एक वार मागेचा सहा वार पुढे जायचे ना एक वार मागेचा मग एक वार जायचं असलं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शुक्रवार येणार मग आता आपलं सूत्र तयार झालं कोणत्याही वर्षात साध वर्ष जातो मरागाना हा लोधी स्वादी बादी पेक्षा एक वार मागे असतो किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की लोधी स्वादी शिधी बादी एक वाराने पुढं असते मग ते सहा हे चार दहाच्या दहा घटक दहा तुम्हाला माहित होतील बघा कोणत्याही वर्षातले अतिशय सोपं आहे त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी मी ते कोणत्याही वर्षात लोधी स्वादी शिधी पेक्षा एकाच वाराने मरागाना मागे असतो आणि मग त्या ठिकाणी शनिवारचा शुक्रवार होणार आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये हा शुक्रवार दिलेला आहे मरागाना एक दिवसाना मागे असतो हे लक्षात मरा गाना मागे लक्षातच राहील बघा मरागाना म वरून मरा, गाना मरा गाना मागे राहतो एक दिवसानीच कोणत्याही वर्षामध्ये चला पुढचा प्रश्न घेऊया तर बघा आता अं उमा उमापेक्षा महेश दोनशे एकोणपन्नास दिवसांनी मोठा आहे उमा उमापेक्षा महेश मोठा आहे महेश मोठा आहे म्हणजे महेशचा जन्म आधी झाला मग उमाचा जन्म दिलाय मग याचा अर्थ उमाचा जन्म नंतर झाला मग ती उमाचा जन्मवार बुधवार आहे उमा काय आहे उमा, उमा लहान आहे आणि उमाचा जन्मवार दिला याचा अर्थ तर महेशचा वार काढायचा असला तर दोनशे एकोणपन्नास दिवस मागे जावा लागत त्याला सात न भागा दोनशे एकोणपन्नास भागिले सात एकवीस खाली तीन उरले आणि साता पाचा पस्तीस चार वार मागे जायचंय सूत्र लक्षात ठेवा चार वार मागे आपण तीन वार पुढे जाऊ आणि मग लक्षात ठेवा पंत वार दिलेला आहे बुधवार बुधवार या ठिकाणी आहे बुधवार गुरु शुक्र शनी रवी आणि मग बघा गुरु शुक्र शनि रविवार रविवार कुठं दिलाय चार तीन वार पुढं जायचं सॉरी हा चार वार मागे जायचं होतं सॉरी तर आपण तीन वार पुढं जायचंय आणि मग तीन वार कुठं येणार आहे बुध गुरु शुक्र शनि शनिवार कुठं दिलाय बघा शनिवार या ठिकाणी चार वार मागे जाण्याऐवजी तीन वार पुढे जा चार वार मागे गेलं तर शनिवारच येणार आहे त्यानंतर आपण याचं स्पष्टीकरण पाहूया तर बघा या ठिकाणी पर्याय तीन बरोबर दिलेला आहे शनिवार मग पाठीमागीत चार वार मागे अथवा तीन वार पुढे जावे हे लक्षात ठेवा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे बघा शैलजा सोमवार पन्नास दिवसाची रजा काढली तर त्या कामावर पुन्हा कधी रुजू होतील विद्यार्थी मित्रांनो जेव्हा रजा काढलेल्या असत तेव्हा आपल्याला कामावर रुजू होण्याची जर तारीख विचारली किंवा वार विचारला विचार तर काय करायचं पाच ऑक्टोबर मध्ये इथून रजा काढली त्याच्यामध्ये पन्नास दिवस मिळवा पंचावन्न ऑक्टोबरला ते हजर झाले असते पण ऑक्टोबर महिन्यात पंचावन्न दिवस नसतात मग ऑक्टोबर महिन्याचे दिवस त्याच्यातून वजा करा चोवीस नोव्हेंबरला ते हजर होणार मग इथं आणि इथं इता दिलंय मग आता चोवीस नोव्हेंबरला कोणता वार येणार आहे ते काढायचं मग पन्नास दिवसांनी तर विद्यार्थी मित्रांनो पन्नास दिवस पुढे जाणार सातन भागा सातनं भागलं साती साती एकोणपन्नास एक बाकी उरली विद्यार्थी मित्रांनो त्या मंगळवारी त्या ठिकाणी हजर होणार आहेत कारण एक वार पुढे जाणार आहोत अशा पद्धतीने त्या मंगळवारी चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला कामावर हजर होतील आणि मग बघा आता पर्याय क्रमांक तीन बरोबर दिलेला आहे मंगळवार चोवीस नोव्हेंबर अशा पद्धतीने आपण